निवडणूक निकालाच्या धाकधुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. मुख्यमंत्री शिंदेंकडून गिरगाव चौपाटीवर स्वच्छता अभियानाची पाहणी. पुण्यात गावरान खाद्य महोत्सवाचं आयोजन. खाद्य महोत्सवाला खासदार सुप्रिया सुळेंनी लावली हजेरी. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं कोथरूडमध्ये गावरान खाद्य महोत्सवाचं आयोजन. पिंपरी चिंचवडमध्ये रिव्हर सायक्लोथॉनचं आयोजन. इंद्रायणी नदी स्वच्छता आणि संवर्धनाचा दिला संदेश. रिव्हर सायक्लोथॉन 2023 मध्ये 30,370 अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला. मुंबईतल्या मालाडमध्ये वैदिक थीम पार्कचं भूमिपूजन. 10,000 रुपयांचं वृक्षारोपण तर नागरी वन उपक्रम बगीचांचंही होणार लोकार्पण. कार्तिकी वारीसाठी आळंदी नगर परिषद सज्ज. सध्या चोरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आळंदीत 120 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे. आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सुविधा मिळण्यासाठी नगर परिषदेचे प्रयत्न. ठाण्यातील कल्याण पूर्व परिसरात मागील 2 दिवसांपासून कोल्ह्याचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभाग अधिकाऱ्यांकडून कोल्हा पकडण्यासाठी टीम तैनात.